देशाचा देश 75वा आज स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे। आपणे आपले गावकरी म्हणून 3 दिवस गेले, 3 दिवस झाले हा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। आपल्याला अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आपण या स्वातंत्र्य लढ्यात गावातल्या काही ना काही व्यक्तींनी ज्या आज हयात नाहीत त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यात भाग केलेला आहे, आपलेही याच्यामध्ये योगदान आहे। 3 दिवस झाले आपल्या गावातले सध्या नोकरीत असलेले सैनिक आणि माजी सैनिक, त्याचप्रमाणे पोलीस सेवेमध्ये असलेले पोलीस कर्मचारी आणि बाकीचे शासकीय कर्मचारी आणि सगळ्यात मोठे महत्त्वाचं म्हणजे आपले गावातील सर्व ग्रामस्थ, शाळेतले विद्यार्थी, शिक्षक लोक यांनी 3 दिवस अथक परिश्रम घेऊन सगळ्यांनी आपल्या ह्या 3 दिवसाच्या झेंडावंदनामध्ये भाग घेतला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे गावकरी आपल्या सर्वांनी घरोघरी झेंडा लावून हे अभिमान आणि हे अभियान यशस्वी केल्याबद्दल मला आपल्या सर्व गावकऱ्यांना धन्यवाद द्यायचा आहे। आपण असंच जसं आज ही एकी ठेवले, यापुढे आपलं गाव एकी ठेवेल, आपण प्रगती करू। आपला मेन व्यवसाय हा शेती आहे, शेतीमध्ये आपण असंच एकोप्याने सगळं आपल्या प्रयत्नपूर्वक गाव शिखरावर जाईल यासाठी मी आपल्याला आजच्या या ध्वजवंदनानिमित्त शुभेच्छा देतो। आणि हा कार्यक्रम आजचा दिवस वारला म्हणजे कायम वैभव्य आलं, म्हणजे त्यांच्या गावातली किंमत कमी झाली नाही, हे ह्याच्या मागचा संदेश आहे। हा भारतात सगळीकडे संदेश चाललेला आहे, त्यामुळे आपण त्यांना दुय्यम वागणूक द्यायची नाही। त्या स्त्री म्हणून तेवढ्या सशक्तपणे आपल्या गावातल्या नागरिक आहेत, म्हणून आवर्जून त्यांच्या हस्ते आपण हे आज झेंडा उजळू। ग्रामस्थांना नमस्कार, मी पवार पिढी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत आंबेजळगा, तालुका जिल्हा उस्मानाबाद। आम्ही स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्यासाठी माझ्या ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावातील इतर सर्व ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक यांनी आम्हाला मोलाचं योगदान दिलं। आम्ही ग्रामपंचायत सर्व गावासाठी झेंडे नाममात्र दरात आम्ही त्याला ग्रामपंचायत पूर्ण करून दिली। त्याची जबाबदारी मी अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्याकडे दिली।
सर्वाने यामध्ये उत्कृष्ट कार्य केले, प्रत्येकाने घरोघर झेंडे पोच केले आणि सर्व आमच्या गावकऱ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 3 दिवस 13 ते 15 2022 या तारखेपर्यंत सर्वांनी आपल्या आपल्या घरावर झेंडे लावले आणि ग्रामपंचायतीचा सहकार्य केलं। तसेच आज आम्ही सर्वांना सूचना दिली आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वयंसेवक नेमले की लोकांनी झेंडे संध्याकाळी 6:30 वाजता काढून घ्यावेत। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी ग्रामपंचायतीतर्फे सर्वांचं आभारी आहे, धन्यवाद। मी आनंद कुलकर्णी, सरपंच ग्रामपंचायत आंबेजोगी, तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव। आपण यावर्षी आपला सर्व देश आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून जी 75 वर्ष झालेली आहे त्याबद्दल सर्व मिळून आपण एक राष्ट्रीय उत्सव राष्ट्रीय सण आज साजरा करत आहोत। माझं गाव आणि माझा आजूबाजूचा परिसर, माझ्या गावातील सर्व ग्रामस्थ ह्या योजनेमध्ये आणि ह्या सणामध्ये उत्स्फूर्तपणे उपस्थित झालेले आहेत आणि ते सर्व या समारंभामध्ये हिरीरीने त्यांनी भाग घेतलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांना आपण आवाहन केलं होतं की घरोघरी तिरंगा लावायचा आहे। आपल्या शासनाने जसं आदेशित केलं, शासनाने विनंती केली की घरावर आपण प्रत्येक 3 दिवस 13, 14 आणि 15 वर्षा झेंडा फडकवायचा आहे आणि ग्रामपंचायतनी नाममात्र दरामध्ये झेंडे उपलब्ध केले ग्रामपंचायतकडं। ग्रामपंचायतनी घरोघरी झेंड्याचं वाटप केलं आणि लोकांचा अगदी इतका उत्स्फूर्त असा सहभाग ह्याच्यामध्ये मिळाला की प्रत्येकाने, आपण जर गावामध्ये बघितलं तर प्रत्येकाने आपल्या घरांवर तिरंगा फडकवलेला आहे। त्याला सलामी दिलेली, राष्ट्रगीत गायन केलेलं, त्यानंतर ग्रामपंचायतनी सर्व गावकऱ्यांना मिळून पहिल्या दिवशी आम्ही 8 तारखेला ग्रामसभा घेतली। ग्रामसभेमध्ये ह्याची जाहिरात केली की जाहिरात करून सर्व ग्रामस्थापर्यंत हा संदेश पोच केला। त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 तारखेला आम्ही सगळ्यांचा म्हणजे महिला मेळावा पहिल्यांदा घेतला। अंगणवाडीच्या सेविका, आशा कार्यकर्त्या आणि गावातील महिला त्यांच्यामार्फत आम्ही स्वच्छतेचा संदेश, त्याच्याबरोबर आरोग्याचा संदेश, शिक्षणाचा संदेश असा सर्व घरोघरी पोचवला। त्याचबरोबर हर घर तिरंग्यासाठी आपल्याला 13 तारखेची जी तयारी करायची होती ती तयारी कशी करायची, झेंडा कसा उभारायचा, त्याचं प्रात्यक्षिकही आम्ही ग्रामपंचायतमध्ये दाखवलं आणि ते पोच केलं। त्यानंतर शाळेला, शिक्षकांना आणि बाकीचे आरोग्य कर्मचारी आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या सर्व शिक्षकांना, तिथल्या बाकीच्या मुख्याध्यापकांना असं सगळ्यांना कळवलं की आपण कसे नियम पाळायचे, झेंड्याचा कसा सन्मान जाईल, सन्मान राखला जाईल याबद्दल त्यांना सर्वांना तयारी करायला सांगितली आणि ती तयारी आणि हे सगळं घरोघरी पोचवलं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व वृद्धांचा सत्कार, गावातले जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांनी आपलं हे गाव घडवलं, गाव आज आमच्यापर्यंत आणून पोचवलं आणि आमच्या हातून आता पुढच्या तरुण पिढीकडे पुढे पोचवायचंय यासाठी ज्यांनी गावासाठी योगदान दिलं त्या गावातल्या सर्व वृद्ध नागरिकांचा आम्ही ग्रामपंचायततर्फे शाल, श्रीफळ, फेटा असं आणि फूल ना फुलाची पाकळी म्हणून गुलाबाचं फूल असं देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे। त्याच्यानंतर 13 तारखेला गावकऱ्यांनी खूप उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी सकाळी सूर्योदयाच्या वेळी झेंडा फडकवलेला आहे। आपण गावात पाहणी केली असता तुम्हाला शाळेवर, त्याच्यानंतर गावात त्या प्रत्येक घरावर, त्याच्यातल्या शासकीय उपक्रमावर सगळीकडं स्वतः उत्स्फूर्तपणे झेंडा सगळ्या नागरिकांनी उभा केला आणि आज तो दिमाखाने फडकतोय। 13 तारखेला आम्ही ग्रामपंचायतला झेंडा वंदन केलेला आहे। दुसऱ्या दिवशी गावामध्ये पोलिसांमध्ये जी नोकरी आहे किंवा सैनिकांमध्ये काही सैनिक आहेत त्यांच्या हस्ते दुसऱ्या दिवशी आम्ही गावातल्या त्या शूर सुपुत्र सैनिकांच्या हस्ते झेंडा वंदन केलं आणि आज 15 ऑगस्टला आम्ही जो मुख्य सोहळा आहे तो मोठ्या प्रमाणात गावकरी, शाळेतले विद्यार्थी, 1 ते 10वीपर्यंतचे असे सर्व मिळून शिक्षक, शासकीय कर्मचारी, गावातले माजी कर्मचारी, गावातले आता जे सध्या नोकरीत असतील त्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि आम्ही ग्रामपंचायत सर्व सदस्य, मी, आमचे उपसरपंच, आमचे सोसायटीचे चेअरमन आणि गावातले बाकीचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत यांच्या सर्वांनी मिळून आम्ही आज झेंड्याची दोरी उडून झेंडा वंदन केलेला आहे। त्यानंतर अंगणवाड्या जे आशा कार्यकर्त्या आहेत, अंगणवाड्या कार्यकर्त्या आणि आशा कार्यकर्त्या यांनी आपापल्या शाळेमध्ये, आपापल्या कार्यालयामध्ये आज महिलांच्या हस्ते झेंडा वंदन केलं। विशेष बाब म्हणजे आम्ही अंगणवाडी क्रमांक 104 जी आहे त्याचं आज एक आम्ही आमच्या गावातील
आपण शब्द म्हणजे जी माननीय आपण खरतर विधवा असं म्हणायला नकोय पण जी महिला आहे तिच्या हस्ते आज आवर्जून तिथील झेंडा वंदन केलंय आणि गावातल्या लोकांना असं आवाहन केलं की आपण त्या गावच्या लक्ष्मी आहे. एखाद्याला दुर्दैवाने वैधव्य आले असेल तर तो काही त्यांचा दोष नाही पण त्यांनी आज गावामध्ये जी त्या घराने कुटुंबाने आज योगदान केलंय गाव पुढे नेण्यामध्ये त्यांची स्वतःचं कुटुंब पुढे नेण्यामध्ये त्याबद्दल त्यांची ऋणी म्हणून आणि गावातील जेवढ्या काही विधवा महिला आहेत त्यांच्यातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून एका महिलेच्या हस्ते सांगोलकर म्हणून ज्या महिला आहेत त्यांच्या हस्ते आपण आज तिथे झेंडावंदन केलेलं आहे. आज झेंडावंदनाचा हा कार्यक्रम पुन्हा शाळेमध्ये खाऊ वाटप ज्या स्पर्धा झाल्या हायस्कूलमध्ये आणि मराठी शाळेमध्ये त्यांना सगळ्यांना बक्षीस वाटप त्यांचं कौतुक करणं हे आम्ही केलेलं आहे. त्यानंतर मराठी शाळेमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि वर पाचवी ते दहावी एका हायस्कूलमध्ये मागच्या वर्षी जे सातवी आणि दहावीमध्ये पहिल्या आलेल्या ज्या मुली आहेत आणि मुलं आहेत त्यांच्या हस्ते आम्ही तिथे झेंडा वंदन त्यांच्या हस्ते केलेलं आहे. आज हा कार्यक्रमाचा मध्य आहे. उद्या आम्ही पुन्हा अजून राहिलेल्या वृद्ध नागरिक आणि महिला यांचा सत्कार करणार होतो आणि 17 तारखेला आम्ही जिल्हा परिषद शाळेवर 11 वाजता सर्व गावकरी विद्यार्थी आणि सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य असे मिळून सामुदायिक असं समूह राष्ट्रगीत गायन करणार आहोत आणि त्यानंतर गावातील या सगळ्या उपक्रमाची सांगता करणार आहोत. अशाप्रमाणे आम्ही ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाव 9 ऑगस्टला आम्ही गावामध्ये एक आमची इथं स्वातंत्र्य सैनिकाची समाधी आहे त्याची स्वच्छता केली आणि तेथे त्यांना फूल वगैरे अर्पण करून आपण त्यांना मानवंदना दिलेली आहे सगळ्या गावातर्फे आणि हा अशा तऱ्हेने हा कार्यक्रमांची सांगता आम्ही 17 तारखेला करत आहोत. आणि गावा पूर्ण ह्या देशामध्ये छोटस गाव म्हणून पण महत्वाचा एक उद्देश समोर ठेवून आम्ही हा सर्व सण साजरा करत आहोत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मला जे धन्यवाद द्यायचे की गावातील काही कर्मचारी आणि आमच्या ग्रामपंचायतीचे जे सर्व कर्मचारी आहेत माझा जो इथला वर्ग आहे कर्मचारी वर्ग आणि आमची गावचे पोलीस पाटील ह्यांनी हा कार्यक्रम खरं तर यशस्वी करण्यासाठी मॅक्झिमम म्हणजे सगळ्यात जास्त श्रेय हे त्यांचं आहे त्यामुळे त्यांचे आभार मी मानलेच पाहिजेत. त्यांच्या आभाराशिवाय हा कार्यक्रम यशस्वी झाला नाही होऊ शकला नाही त्याबद्दल माझ्या ह्या कर्मचाऱ्यांचे आणि विशेषतः ग्रामसेवक आमचे जे आहेत पवार मॅडम म्हणून त्यांचे मी धन्यवाद या ठिकाणी देऊ इच्छितो ज्यांच्यामुळे हा सर्व कार्यक्रम यशस्वी झाला. बऱ्याच माझ्या ग्रामपंचायत सदस्यांनी वेगवेगळ्या आम्हाला अशा संकल्पना सुचवल्या आणि त्या आम्ही अंमलात आणल्या त्याबद्दल उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांची मी धन्यवाद देऊ इच्छितो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी श्री पंडित केशव चांदणे उपसरपंच मुक्काम पोस्ट आंबेजोगी तालुका जिल्हा उस्मानाबाद गावामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा काही सत्कार करायचे ग्रामपंचायतीने ठरवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार केलेला आहे. महिलांचे मेळावे घेतलेले आहेत. विद्यार्थी शिक्षक या सर्वांच्या विचारानं हा कार्यक्रम आम्ही अमृत महोत्सव 75व्या वर्ष दिनानिमित्त या ग्रामपंचायतीच्या वतीनं व गावकऱ्यांच्या सहकार्यानं आम्ही एक जुटीनं साजरा करण्यात आलेला आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. मी सत्यवान रामा चांदणे माझे सरपंच आंबेजवळगे जिल्हा तालुका उस्मानाबाद. मी असं नमूद करू इच्छितो की आमच्या गावातील ग्रामपंचायत अंगणवाडी कर्मचारी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन या सर्व गावाच्या ज्येष्ठ नागरिकांनी गावाच्या सगळ्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी यांनी सगळ्यांनी मिळून असणारा अमृत महोत्सव जसा साजरा केला त्याचं एवढं कौतुक आहे की असणाऱ्या जिल्हाभर असणारा त्याचं नाव अस्मरणीय राहील सगळ्याला आनंद वाटेल अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या सरपंचांनी उपसरपंचांनी ग्रामसेवकांनी असणाऱ्या गावातल्या सगळ्या सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी भरपूर अशा प्रकारचे सहकार्य करून सगळ्यांनी असणारा व्यवस्थित अशा प्रकारे कार्यक्रम पार पाडून सर्व गावांचं सत्कार करून सगळ्या गावाला मान सन्मान देऊन सगळ्यांना असणारा समावून घेऊन असणारा एकत्रित कार्यक्रम सर्व धर्माची लोक असणाऱ्या गावामध्ये भरपूर जाती धर्माची लोक आहेत सर्वांना एकत्रित करून अशा प्रकारे आनंद महोत्सव जो असणारा 75व्या वर्ष आहे या स्वतंत्र दिनाचा हे चांगल्यापैकी असणारा कार्यक्रम पार पाडला याच्याबद्दल मी माझे सरपंच म्हणून आमच्या सर्व चालू असणाऱ्या